करंजाडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत मंगेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध विकास कामे या विभागात करत आहेत. त्याअंतर्गत भाजपचे अशोक विखारे यांनी काही दिवसांपूर्वी सेक्टर 6 येथे रिक्षा स्टँडचं सुशोभीकरण केलं होतं. याचा राग मनात धरून काही समाजकंटकांनी अशोक विखारे यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय. यामध्ये अशोक विखारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या मागचा सूत्रधार सनी कैकाडी असल्याचं विखारे यांनी सांगितलंय. कैकाडीच्या सांगण्यावरून कविश रितेश गायकवाड आणि इतर दोन अनोळखी इसमांनी अशोक विखारे यांची रिक्षा सेक्टर 3 कॉलेज फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडवून शिवीगाळ आणि धमकी दिली. तसंच ठार मारण्याच्या उद्देशाने गळ्यावर ब्लेडनं वार करण्याचा प्रयत्न केलाय. तसंच आरोपी कविश यानं बिअरची बाटली ही विखारे यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केलंय. सेक्टर 6 मी रिक्षा भरून निघालो पॅसेंजर. त्याच्या आधी यांचे 2-4 राऊंड झाले होते, माझ्या काही लक्षात नाही आला. जशी माझी गाडी भरली सेक्टर 3 इथे यांनी आडवी टाकली. 3 बाईक होत्या यांच्या आणि मला मारायची सुरुवात केली. मला सांगितलं तू बस स्टॉप तुला टाकायला सांगितलं नव्हतं ना, सरपंच आणि उपसरपंचांचा आदेश आहे. सनी कैकाड्यांनी सांगितलं काका बोलतो अरे बाप जास्त वाचत बसू नको मार. यांनी काकाने हत्यार काढला, मी एक हत्यार चुकवला त्याचा, मानेच्या इथून गेला असता माझ्या. तर दुसरा फटका त्यांनी माझ्या इथे मारला डोक्यावरती आणि मी चक्कर होऊन बेशुद्ध होऊन तिथे पडलो. कविश काका उर्फ रितेश गायकवाड कविश सनीचा बॉडीगार्ड आहे, तो तिथे बोलत होता सरपंच पण आमचाच उपसरपंच पण आमचाच, तुला सांगितलं होतं ना ह्याच्या पुढे तुम्ही बघा काय होते, एका एकाला सोडणार नाही. ग्रामपंचायतीचे इलेक्शन आता लागलेलं आहे, त्याच्यावरनं राग काढलेला आहे. बस स्टॉप बांधला म्हणून त्यांनी आणखीन ठुणस ठेवली. मंगेशने आम्हाला बस स्टॉप बांधून दिला, त्याच्यावरनं त्यांनी मला धमकी पण दिली होती का तू बांधू नकोस, परिणाम वाईट होतील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.